वसईमध्ये हेफ्ट इंजिनिअरिंग कंपनीमध्ये स्फोट झालाय आणि एक कामगार यामध्ये ठार झालाय तर 3 जण जखमी झालेत. जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. कंपनी मालकाविरोधात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसई MIDC मधली हेफ्ट इंजिनिअरिंग कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. तुंगारेश्वर जवळची ही घटना आहे. या स्फोटामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय तर अन्य 3 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमुद्दीन सलमानी असं या मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे कंपनीच्या भिंतीला सुद्धा भगदाड पडलंय. शेजारच्या कंपनीला सुद्धा या स्फोटाचा फटका बसलाय. या प्रकरणी वालिव पोलीस ठाण्यामध्ये कंपनी मालकाविरोधात निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. अब फटके मतलब ये कंपनी में मतलब कुछ काम था, दीवार तोड़ के वो लोग उधर काम करते, उधर जाके वो लगा ये पूरा फट गया. ये पाउडर कोटिंग का काम करता था. बताइए कितना बड़ा हादसा हुआ. पूरा उसका इस साइड का पूरा ये कटके निकल गया. उसमें 4-5 जन थे, वो सब जख्मी हो गए. आपकी क्या मांग रहे हैं? मांग क्या है, उनका क्या मसला है? मतलब उसके ऊपर कोई बात करो तो अकड़ रहा है जो कंपनी वाला है. दादागिरी से बात कर रहा है वो. तो काम कंपनी में काम कर रहा था, वो बोलते दीवार स्पॉट हुआ है तो उसको लगा है. कुछ मशीन था उसका मतलब सर्च कर रहा था. उसने क्या मतलब क्या हुआ थे, यहाँ घर पे था तो मालूम नहीं पड़ा आपने. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे